नमस्कार, मी सारिका साळुंखे, S9 बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड कॉलनीतील PNC बँकेच्या शाखेला काल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये बँकेतील यंत्रणेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. मुलुंड कॉलनी परिसरातील PNC बँकेच्या शाखेला आग लागल्याची घटना काल घडली आहे. सायंकाळी 5 सुमारास ही घटना घडली असून यामध्ये बँकेतील यंत्रणेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. गांधी जयंतीनिमित्त बँकेला सुट्टी असल्याने आग लागल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. योगेश मुळावडे, S9 मुंबई. एलपीसी नदी झालेल्या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना धर्मराज्य पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करीत ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आलं. परळ एल्फिस्टन पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये 23 रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूबाबत रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्याकरिता धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिस पुलाखालील तीव्र निदर्शने करण्यात आली. तर मृत्यूमुखी पडलेल्या मुंबईकर चाकरमान्यास भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. अवघ्या 5,000 धनदांडग्या प्रवाशांसाठी 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असताना दररोज लोकलच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या 85,00,000 मुंबईकर चाकरमान्यांच्या सुरक्षिततेसाठी मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने विद्यमान केंद्र सरकार फक्त बेजबाबदार नव्हे तर खुनी असल्याचा परखड टीका पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी केली आहे. 2017 रेल्वे अर्थसंकल्पात परलफिस्टनच्या पुलाच्या रुंदीकरणासाठी 1,000 कोटींची तरतूद करून देखील त्यावर कोणतीही अंमलबजावणी न केल्याने 23 प्रवाशांच्या मृत्यूस रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तर यावेळी धर्मराज्य पक्षाचे विविध पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. सारिका साळुंखे, S9 ठाणे. S9 बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. कितने हो रहे साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ले. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार, पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, तर आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा
व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरच खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्त राहूया, निरोगी शहर बनवूया. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एल्फिस्टन ब्रिजवर झालेल्या चेंगराचंगरीमध्ये 23 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज कळवा रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको करीत निषेध नोंदवण्यात आला आहे. एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा रेल्वे स्थानकामध्ये आज रेल रोको आंदोलन केले. रेल्वे पोलीस आणि ठाणे पोलिसांनी उभे केलेले कडे तोडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकामध्ये शिरून हे आंदोलन केले. मात्र या आंदोलनातही सामाजिक भान ठेवून साखरमानांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे आंदोलन पार पाडलं. दरम्यान बुलेट ट्रेनपेक्षा उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरक्षित करा, अन्यथा दररोज प्रत्येक रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. तर या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष अनंत परांजपे, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, युवाध्यक्ष मंदार केणी, विद्यार्थी अध्यक्ष अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांसह इतर कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. ही वेळ चाकरमान्यांच्या कामाला जाण्याची असल्याने त्यांनी हे आंदोलन फारसे ताणून न धरता रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे धावत्या रेल्वेगाड्यातून आमदार जितेंद्र आव्हाड आगे बडोच्या घोषणा देखील ऐकाव्यास मिळाल्या. दरम्यान मुंबईसारख्या शहरामध्ये चेंगराचेंगरी होऊन 23 लोकांचा बळी जातो. रेल्वे प्रशासनाला सांगूनही रेल्वे प्रशासन कार्यवाही करत नाही. अनाहक 23 जणांचे बळी जातात या वेदना संबंध मुंबईकरांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने शिक्षण हक्क परिषद संपन्न झाली. ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे ठाण्यामध्ये शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली. परिषदेचे प्रास्ताविक सहसचिव मंगेश खातू यांनी केलेत. त्यानंतर सुनीता कुलकर्णी यांनी बोलताना शिक्षकांचे महत्व सांगताना आपला अनुभव देखील या ठिकाणी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील पुरुषप्रधान संस्कृतीचे वास्तव दाखला स्वरूपात मांडला. तसंच राज्यघटनेमध्ये मिळालेला मूलभूत अधिकार हा अधिकार का महत्वाचा आहे तर या अधिकाराविषयी जाणीव जागृती निर्माण करून पालक व्यवस्थापन समितीचे महत्व व निकड स्पष्ट करण्यात आले. तसेच विचार करणारी भावी पिढी निर्माण करण्याची क्षमता या हक्कामध्ये आहे असं देखील त्यांनी म्हटलं. तर ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या मागण्या देखील त्यांनी यावेळी सांगितल्या. तर शिक्षण हक्क कायद्याची कलम 8 नुसार तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तर उपस्थित शिक्षकांना देखील या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. तर कार्यक्रमाचे मुख्य वक्ता डॉ अनिल सदगोपाल यांनी ठाणे जागरूकता अभियान हा उपक्रम एक आदर्श म्हणून संपूर्ण देशात प्रेरणास्रोत ठरणार आहे असं म्हटलं. तर संविधान सभेचा मूळ उद्देश हा नव्या भारताचे निर्माण करणे हा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. तर मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. एस9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.